पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापत्य विभागाकडील कामे करणाऱ्या काही ठेकेदारांनी खोटी FDR बँक गॅरंटी सादर करून महापालिकेची फसवणूक केली आहे। याबाबत स्थापत्य विभागाकडून तपासणीबरोबर पालिकेच्या इतर विद्युत पाणीपुरवठा जलनिसारण विभागाकडून तपासणी सुरू आहे। सदर ठेकेदारांना मनपा प्रशासनाने काळ्या यादीत टाकलंय, परंतु 30 डिसेंबर 2020 झालेल्या स्थापत्य समितीच्या मीटिंगमध्ये या ठेकेदारांबद्दल सहानुभूती दाखवून जी कामे अर्धवट आहेत त्या कामाबद्दलच्या बाबतीत त्या ठेकेदारांकडून नवीन FDR बँक गॅरंटी घेऊन ते काम पूर्ण करून घेण्याबाबत, तसेच ज्या कामांचे आदेश निर्गत करण्यात आले नाहीत अशी कामे संबंधित निविदांमधील पात्र L2 वरील ठेकेदारांकडून कामे करून घेण्याबाबत अशा आशयाचा ठराव स्थायी समितीने केल्याने स्थायी समितीने एक प्रकारे या दोषी ठेकेदारांना अभय दिलंय। स्थायी समिती आणि आयुक्तांनी 18 ठेकेदारांवर घेतलेल्या या मावाळ भूमिकेचा निषेध करत पालिकेची फसवणूक करून प्रतिमा मलिन करणाऱ्या या 18 ठेकेदारांवर फौजदारी कारवाई करून त्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे। ज्यांचे 50% जास्त काम झाले तरच काम पूर्ण करावे, अन्यथा संबंधित काम बंद करावे आणि इतर सर्व असणारी त्यांची कामे बंद करावीत अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत उदगुडे यांनी न्यूज 15 मराठीशी बोलताना सांगितली। सर, ह्या 18 ठेकेदार जे आहेत तर त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई झाली पाहिजे, आपलं त्याच्यावरती मत काय आहे? 18 ठेकेदारांच्या संदर्भामध्ये माननीय आयुक्त आणि त्यांच्याकडे चाललेल्या एकंदरीत चौकशीमध्ये 18 ठेकेदार हे गुन्हेगार किंवा त्यांनी केलेली कामं ही चुकीची आहेत आणि त्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाची फसवणूक झालेली आहे हे सर्व तोपर्यंत समोर आलेला विषय आहे। त्या अनुषंगाने आम्हाला एवढंच वाटतं की त्यांना प्रथम काळ्या यादीमध्ये टाकून त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे नोंदवणं हे आयुक्तांचं काम आहे आणि त्या अनुषंगाने आयुक्तांनी ते प्रथम त्याला प्राधान्य देऊन त्यांना काळ्या यादीमध्ये टाकून द्यावं। आणि तशा प्रकारचं जर सहानुभूतीपूर्वक जर आयुक्त ठेकेदारांच्याकडे जर बघत असतील तर येणाऱ्या काळामध्ये त्या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य आणि त्याच्यामधले सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन त्याच्यामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यास कटिबद्ध आहेत। आम्ही माननीय आयुक्त यांना ज्यावेळेला FDRच्या संदर्भामध्ये वेळोवेळी विचारणा केली असता किंवा संदर्भात अनुषंगाने FDRला संलग्न असणाऱ्या बाकीच्या गोष्टीच्या संदर्भामध्ये किंवा त्याला लागणारा त्याच्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचार संदर्भामध्ये पत्रव्यवहार करून ज्यावेळेला आम्ही FDRच्या संदर्भामध्ये वेळोवेळी त्यांच्याशी चौकशीची मागणी केली असता माननीय आयुक्त त्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह का दिसून येत नाहीत ह्याचा उलगडा आजपर्यंत आम्हाला पण होऊ शकला नाही की जेणेकरून ते कोणत्या तरी दबावाखाली काम करत आहेत। FDRचा जर घोटाळा त्यांनी पूर्णपणे जर बाहेर काढला तर महानगरपालिकेचे कमसे कम 100 कोटी किंवा 200 कोटीच्या आसपासचं त्याच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार झालेल्याचं असेल असं तर आमच्या एकंदरीत आत्तापर्यंतच्या अभ्यासावरून दिसून येत आहे। त्या आरोग्य विभागातल्या भ्रष्टाचारासंदर्भामध्ये की रस्त्यातल्या भ्रष्टाचारासंदर्भामध्ये किंवा एकंदरीत सगळ्या गोष्टीमध्ये झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भामध्ये माननीय आयुक्त किंवा त्यांच्या काही अधिकाऱ्यांच्याकडे मागणी केली असता वैयक्तिक बाकी गोष्टीबद्दल त्यांना वेळ आहे, पण अशा गोष्टीबद्दल बोलायला माननीय आयुक्त का घाबरत आहेत किंवा त्यांना का याविषयी पॉझिटिव्हपणा येत नाही आहे ह्याचा उलगडा आम्हाला आत्तापर्यंत झाला नाही। वेळोवेळी पत्रव्यवहार केले, वेळोवेळी त्यांना भेटून आलो, त्या संदर्भामधल्या पत्रव्यवहारावरती त्यांनी सखोल चौकशी करण्याचे आम्हाला तसे वचन दिलं किंवा त्या संदर्भामध्ये आम्हाला 8 दिवसांमध्ये अभिप्रायत आम्ही देऊ तुम्हाला अशा प्रकारची वल्गना करून देखील माननीय आयुक्त किंवा त्यांच्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या संदर्भात येणारे अधिकारी यांच्याकडून योग्य दखल का घेतली जात नाही आहे ह्याचा उलगडा आत्तापर्यंत होऊ शकला नाही। आम्हाला असं वाटतं माननीय आयुक्त हे येथील राजकीय लोकांच्या दबावाखाली येऊन काम करत आहेत, त्यांना समाजाशी किंवा गोरगरीब जनतेशी काही घेणं देणं राहिलेलं नाही। जी जनता एक एक रुपया कष्ट करून जे टॅक्स भरते त्या टॅक्सीतून ही महानगरपालिका चाललेली आहे, औद्योगिक क्षेत्रासाठी जे काही अमाऊंट असतं ते देखील ते देत नाहीत, त्याचीही कोणत्याही प्रकारची प्रगती होत नाही, सर्वसामान्यांच्या घरासमोरचे रस्त्याचे खड्ड्याचे विषय जे आहेत तसेच प्रलंबित आहेत, पण त्याच्या संदर्भामध्ये जे राजकीय लोक आहेत त्यांच्या घरासमोर वर्षातून 4 वेळा रस्ते होतात अशा प्रकारचे कथील विषय एवढे बिकट होत चाललेले आहेत की जेणेकरून त्यांना फक्त राजकीय लोक आणि शासकीय अधिकारी यांच्याच फक्त संदर्भामधलं किंवा त्यांच्यासाठीच फक्त हे शहर ठेवायचं आहे, बाकी सर्वसामान्य जनता गोरगरीब जनता ह्यांना असंच लोळं ठेवायचं आहे अशा प्रकारची सध्याची तरी आयुक्तांची मनस्थिती दिसत आहेत। अशा अनुषंगाने मला
पुन्हा एक वेळ तुमच्या माध्यमातून हेच सांगायला सांगावं असं वाटतं की माननीय आयुक्तांनी गेले का जे 3 वर्ष काढले त्याच्यातून काहीतरी बोध घेऊन येणारा काळ त्यांना जो काय मिळाला असेल आत्ता किंवा वाढीव जे काही वेळ मिळाला असेल त्यातून तरी कमीत कमी त्यांनी समाजाची आणि पीडित लोकांची गोरगरिबांची तरी सेवा इथून पुढे तरी करावी, त्यांना त्यांच्या कर रूपानं जो त्यांनी पैसा दिलेला आहे त्यातून त्यांची काय सेवा घडावी, आणि त्याच्याचबरोबर जे काही भ्रष्टाचाराचे आरोप किंवा ज्यांनी ज्यांनी तुमच्याकडे भ्रष्टाचाराचे आरोप करून देखील त्याची पुरवण्याची वस्तुस्थिती मानलेली आहे ह्याच्यावरती देखील काहीतरी पॉझिटिव्ह त्यांनी व्हावं अशी आत्ता तरी आम्हाला अनुषंगाने ह्या अनुषंगाने वाटतं। माननीय आयुक्तांना आम्ही FDR घोटाळ्या संदर्भामध्ये तशा प्रकारचं निवेदन पत्र दिलेलं आहे। आम्ही स्वतःहून सांगितलेलं आहे की तुमच्या माध्यमातून तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टदारावरती किंवा ठेकेदारावरती तुम्ही महानगरपालिकेतर्फे फौजदारी गुन्हे दाखल करा आणि त्या गोष्टीला सांगून 8 दिवस झाले पण तरी देखील किंवा 4 दिवस झाले पण तरी देखील आमच्यापर्यंत तरी अजून आयुक्तांनी तशा प्रकारची कारवाई केलेली आहे असे आमच्या निदर्शनास किंवा आम्हाला असं कुठल्या मार्गाने किंवा तुमच्या देखील प्रसारमाध्यमाच्या मार्गाने अजून समजलेलं नाही आहे। तर आम्ही देखील अजून 1-8 दिवस किंवा 4 दिवस वाट पाहून आम्ही जर आयुक्तांनी तशा प्रकारची कठोर पावले जर उचलली नाही ठेकेदारांच्या संदर्भामध्ये किंवा केलेल्या भ्रष्टाचारासंदर्भामध्ये आवाज उचलण्याचं जर काम माननीय आयुक्त यांनी जर केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही माननीय आयुक्तांच्या सकट ठेकेदारांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करणार एवढे आयुक्तांनी ह्या माध्यमातून त्यांना आम्ही चेतावणी देत आहे असं देखील समजून घेतलं तरी चालेल। न्यूज 15 मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड, पुणे।